विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. FRP सह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवाज घुमवण्यात आला. शासनाचा जोरदार निषेध नोंदवत आणि तीव्र धिक्कार करीत जोरदार नारेबाजी करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी शासनावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार थांबवावा असंही ते यावेळी म्हणाले. वाहन मालकाचा कायदा करायचा 15 दिवसाचा, ट्रॅक्टरच्या भाड्यात वाढ करायची, 3 टप्प्यातली FRP रद्द करायची व FRP ची पूर्ण रक्कम गेल्या वर्षीची खात्यावर जमा करायची, यासाठी देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी बैठक लावावी. अन्यथा येत्या 9 तारखेला सोलापूर जिल्ह्यात त्यांचा दौरा आहे. पवार साहेबांना शेतकरी पेटल्यावर काय होतंय ही जनहित शेतकरी संघटना दाखवून देईल. सोलापूर जिल्ह्यात जर बैठक नाही लावली तर पवार साहेबाला जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही. पवार साहेब, तुम्ही शेतकऱ्याचे जाणता राजा नाही, तुम्ही आता नेणता राजा वाटा लागलाय ही जाहीरपणे मी बोलू इच्छितो तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं. आणि एकीकडे सहकार मंत्री FRP वर एक बडा शब्द काढत नाही, त्यामुळे सहकार मंत्र्याचा तातडीनं राजीनामा द्यावा ही तमाम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. या आंदोलनात विकास जाधव, विठ्ठल मस्के, श्रीकांत नलावडे, नाना मोरे, महेश बिस्किटे, रवी मुठाळ, बलभीम माळी आदींचा सहभाग होता. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.